माढा शहर सोमवारी एका संतापजनक आणि धक्कादायक घटनेमुळे हादरलं गेलंय. 13 वर्षीय शाळकरी मुलीवर चॉकलेट देण्याचा बहाणा करून दुष्कर्म एकाने केल्याची घटना माड्यातील बसस्थानक परिसरात असलेल्या एका दुकानात सोमवारी दुपारी 1:30 सुमारास घडली आहे. पीडित मुलीनं माढा पोलिसात फिर्याद दिल्यानुसार सोमवारी रात्री उशिरा बाललैंगिक अत्याचार अर्थात पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल झालाय. संदीप मनोहर जगदाळे असं त्या संशयित आरोपीचं नाव आहे. दरम्यान माढा पोलिसांनी त्यास अटक देखील केलंय. या घटनेची सविस्तर माहिती अशी की पीडित मुलगी माड्यातील एका माध्यमिक शाळेत इयत्ता 8वीमध्ये शिक्षण घेत आहे. माढा शहरानजीक असलेल्या गावातील ही मुलगी असून सध्या एसटीचा संप सुरू असल्यानं ती मुलगी पायी चालत शाळेला आली होती. दरम्यान शाळा सुटल्यानंतर घरी जायला एखादं वाहन अथवा एसटी आहे का हे पाहण्यासाठी ती पीडित मुलगी बसस्थानकाकडे आली होती. वर्गातच कंपास विसरलं गेल्यानं ती बसस्थानक परिसरात असलेल्या केदार स्वीट या बेकरीत दप्तर ठेवून शाळेकडे गेली होती. माघारी जेव्हा कंपास घेऊन आली तेव्हा ठेवलेल्या ठिकाणी दुकानात दप्तर नव्हतं. आत बेकरीत पाहण्यासाठी गेली असता पीडित मुलगी या मुलीस चॉकलेटचा बहाणा करून तिच्यासोबत संशयित आरोपीनं दुष्कर्म केलंय. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण हे भोंगडे करतायत. माढा पोलिसात पालकांसोबत येऊन पीडित मुलीनं घडलेल्या घटनेची सविस्तर हकीकत पोलीस अधिकाऱ्यांना सांगून फिर्याद दिली.